नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण केबी बाय ऑर्गॅनिक या कंपनीच्या थ्रिप्सरेज या औषधाविषयी माहिती घेणार आहोत ते कशा पद्धतीने काम करते त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये कोणकोणत्या स्टेजला किंवा कोणकोणत्या रोगावर करू शकतो तसेच त्याचे वापराचे प्रमाण किती त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो या सगळ्यांबाबत माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया थ्रिप्स रेज हे के बी ऑर्गेनिक या कंपनीची एक बायोपेस्टिसाइड म्हणजेच जैविक कीटकनाशक आहे ज्याचा वापर आपण प्रामुख्याने भाजीपाला पिके फळपिके वेलवर्गीय पिके किंवा द्राक्षामध्ये थ्रिप्स कंट्रोलसाठी करू शकतो याचा वापराचे प्रमाण किंवा याचा वापर आपण कशा पद्धतीने केल्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो तसेच याचा वापर आपण कोणकोणत्या औषधांसोबत किंवा आपण याची फवारणी कशा पद्धतीने करावी या सगळ्याबाबत माहिती घेऊया थ्रीप्स रेज हे प्रामुख्याने थ्रिप्स कंट्रोलसाठी जे प्रामुख्याने ऑक्टोंबरनंतर किंवा हिवाळा चालू झाल्यानंतर ज्यावेळी दमट वातावरण तयार होते त्यावेळी आपणाला प्रामुख्याने पाहायला मिळते त्याच्यासाठी आपण याचा वापर प्रामुख्याने करत आहोत मग त्याचा वापर आपण वांगी पिक असो टोमॅटो असो ढबो असो किंवा भाजीपाला पिके फळपिके तसेच द्राक्षामध्ये करतो याचे वापराचे प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल व याच्यासोबत आपण जर कोणत्याही कंपनीचे किंवा एखादे दहा हजार पी पी एमचे निमतेल वापरले तर आपणाला चांगला व बेस्ट रिझल्ट मिळतो याचा वापर आपण प्रामुख्याने प्रिव्हेंटिव्हमध्ये किंवा थ्रिप्स आपणाला दिसू लागल्यानंतरसुद्धा केल्यावर आपणाला चांगल्या पद्धतीने कवरेज मिळते फवारणी हे आपण व्यवस्थित व चांगल्या पद्धतीने कवरेज मिळेल अशी करावी ज्याच्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळू शकतो फवारणी ही शक्यतो आपण सायंकाळी चारनंतर केल्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेला पाहायला मिळतो थ्रिप्स रेस हे पा प्रामुख्याने सतरा मायक्रो किंवा सतरा मार्कर कंपाऊंडपासून बनवलेले आहे याच्यामुळे याचा रेजिस्टन्स किंवा जी रोगप्रतिकारशक्ती आपण म्हणतो ती विरुद्ध तयार होत नाही त्याच्यामुळे आपणाला हे जरी आपण आलटून पालटून जरी स्प्रे घेतला तरी आपणाला चांगला रिझल्ट मिळतो याचा स्प्रे आपण प्रामुख्याने ट्रिप्समु येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर जरी घेतला तरी आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळतो याचा वापर आपण सर्व पिकांमध्ये करू शकतो तर याचे वापराचे प्रमाणसुद्धा आपण जाणून घेतले याच्यासोबत जर आपण एखादे किंवा के बी ब केबी ऑर्गॅनिक या कंपनीचेच जे बॅलन्स टिके येते जे पी एच कंट्रोल तसेच सिलिकॉन बेस्ड स्प्रेडर व स्टिकर आहे याचा वापर आपण करू शकतो आपण वांगी पिकामध्ये अशा पद्धतीने जर देटावर डाग पडत असतील त्यावेळीसुद्धा आपण याचा वापर करू शकतो ज्यावेळी आपल्या वांगी पिकाच्या देटाला थ्रिप्सने किंवा रसोषक किडे असो यांनी चाटल्यामुळे अशा पद्धतीने डेटावर डाग पडतात तसेच टोमॅटो पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने थ्रिप्स कंट्रोल मिळू शकतो व थ्रिप्स कंट्रोल मिळाल्यामुळे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने ग्रोथ व आपले पीक व्यवस्थित डेव्हलप राहते थ्रिप्सचा अटॅक झाल्यामुळे आपले पीक पिवळसर किंवा पानं आकसलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा चुरडा किंवा जो बोकड्या रोग म्हणतो तो प्रामुख्याने नोव्हेंबरनंतर ज्यावेळी दमट वातावरण किंवा उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आपणाला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्यासाठी आपण रेजचा वापर करावा तर चला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद